नमस्कार मी किरण निंबोरे एमपीसी स्टुडंट राईट प्रस्तुत वास्तव कट्टा पावर्ड बाय हॉटेल रत्ना टी अँड स्नॅक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपल्यासोबत चर्चेसाठी अशी हस्ती आहे की जी दोन हजार सोळा पी एस आय परीक्षेमध्ये इंटरव्ह्यूमध्ये सर्वात जास्त मार्क घेऊन प्रथम क्रमांकाने आलेले आहेत आणि त्याचबरोबर रूप मल्लखांब या खेळातील त्या नॅशनल प्लेयर आहेत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती विविध पदकंही मिळवलेले आहेत अशा पूजा चव्हाण मॅडम आज आपल्यासोबत आहेत पूजा चव्हाण मॅडम आपलं वास्तवकाठ्यावरती स्वागत पूजा मॅडम मला सांगा पी एस आय परीक्षेमध्ये जो इंटरव्ह्यू होता त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सर्वात जास्त मार्क आहेत आणि तुम्हाला आत्ता ही पोस्ट मिळालेली आहे त्या पोस्टमध्ये तुम्हाला पी एस आयचा इंटरव्ह्यू देताना जे अनुभव आले किंवा तुम्हाला तेहतीस मार्क भेटले याचा अर्थ निश्चितच तुमचा इंटरव्ह्यू चांगला झालेला असणार आहे त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हा या खेळाचा आणि या खेळातील मागच्या अनुभवाचा काय फायदा झाला सर्वप्रथम सर्वांना नमस्कार नक्कीच मी रोप मल्लखम या खेळाची राष्ट्रीय खेळाडू आहे तर मला एकूणच पी एस आयच्या पूर्ण परीक्षेच्या टप्प्यामध्ये माझ्या खेळाचा खूप फायदा झाला विशेषतः मी मुलाखतीचं सांगेन मुलाखतीला जे मला महाराष्ट्रातून सर्वात जास्त मार्क मिळालेले आहेत त्याचं एक कारण हे हेही आहे की मला मुलाखतीमध्ये जे प्रश्न विचारले गेले होते ते माझ्या स्पोर्ट्स सुद्धा विचारले गेले होते कदाचित त्याचा प्रभाव त्याच्यावर पडला असेल असं मला वाटतंय आहे त्यामुळं आणि एकूणच चा, शारीरिक चाचणीसाठी सुद्धा मला माझ्या खेळाचा खूप फायदा झाला कारण मला काही त्याच्यासाठी विशेष असे कष्ट घ्यावे लागले नाहीत सुरुवातीपासून खेळाशी निगडीत असल्यामुळे मला ते खूप सोपं गेलं तुम्हाला तुमचा इंटरव्यूच्या आधी जो टप्पा असतो फिजिकलचा त्याच्यामध्ये तुम्हाला काय फायदा झाला तुमच्या खेळाचा नक्कीच मी सांगेन म्हणजे आमच्या मुख्य परीक्षा बऱ्याचशा एकमेकात गुंतून आल्या होत्या त्यामुळं फार काही वेळ मला मिळाला नव्हता पी एस आयच्या शारीरिक चाचणीसाठी प्रयत्न करण्याला त्यामुळं मला जे काही क दिवस मिळाले त्या कमीत कमी दिवसांमध्ये मी जास्तीत जास्त माझ्या आधीचा खेळ असल्यामुळं मी करू शकले मी रोप मल्लखंबद्दल एक सांगेन की रो मल्लखंब एक असा खेळ आहे की ज्याची व्याख्या जगभरात अशी केली जाते की कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात शरीराच्या सर्वांगाला व्यायाम प्रकार प्रकार देणारा क्रीडा म्हणून ओळखला जातो त्यामुळे मला मला सवय ते फार अवघड गेलं नाही आणि खूप चांगल्या रीतीने मी ते आ, पी एस आय चाचणी निभावू शकले मल्लखांब हा खेळ तुम्ही कधीपासून खेळता मी माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावी साताऱ्याला म्हणजे कारि या गावी झालेला आहे तर प्राथमिक शिक्षण घेत असतानाच मी पाचवीपासून मलखांब खेळायला सुरुवात केली माझ्या प्राथमिक शिक्षिका म्हणून माया मोहिते या मला मलखांब शिक्षिका त्याचबरोबर प्राथमिक शिक्षिका म्हणून त्या होत्या त्यांना मी सांगेन की त्यांना स्वतःला या खेळातला सर्वोत्कृष्ट पुरस्कार समजले शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आहेत तर त्यांनी आमच्या गावामध्ये हळूहळू या खेळाची म्हणजे प्रसार आणि शिकवायला प्रशिक्षण द्यायला सु सुरुवात केली तिथूनच माझी या खेळाची सुरुवात झाली तर तसं पाहिलं तर दोर मल्लखांब म्हणजेच रोप मल्लखांब जो आहे त्याच्यामध्ये महिला असतात परंतु ग्रामीण भागात तुम्ही सांगितलं की गावामध्ये तुमच्या ही व्यायामशाळा सुरू केली होती त्यावेळेस तुम्हाला गावामध्ये सुरुवात करताना एक महिला या दृष्टिकोनाने लोकांनी ज्यावेळेस तुमच्याकडे पाहिलं आणि तुम्ही रोप मल्लखांब हा गेम सिलेक्ट केला आहे त्यावेळेस गावातील लोकांच्या किंवा तुमच्या रिलेटिव्हच्या किंवा समाजाच्या काय प्रतिक्रिया होत्या सुरुवातीला जेव्हा या खेळाची प्रशिक्षण दिलं माया मोहित्यांनी जेव्हा सुरुवात केली गावामध्ये तेव्हा गावातून थोडाफार विरोध जाणवला कारण गणवेश थोडा शॉर्ट असल्यामुळं गावातले लोक त्यासाठी तयार नव्हते परंतु ती खेळाची गरज म्हणून लक्षात घेऊन ती योग्यरित्या ती गाव गावकऱ्यांपर्यंत मॅडमनी पोचवली आणि त्याच्यानंतर मग जेव्हा व्यायामशाळेचं यश एक एक जेव्हा मिळत गेलं तेव्हा सर्व गावकऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्या त्याच्याकडून त्यांनी मग खूप चांगल्या रीतीनं सपोर्ट करायला सुरुवात केली आजची परिस्थिती पाहता आता वीस वर्ष व्यायामशाळेला पूर्ण होत आहेत तर गावातील प्रत्येक घरातील कमीत कमी एक मुलगी तरी नक्कीच व्यायामशाळेत तिचा सहभाग आहे आणि हेच यश मी मॅडमचं म्हणेन की त्यांनी खूप चांगल्या रीतीनं ते रुजवू शकल्या जसं तुम्हाला सुरुवातीला रोपमल्ल खांबासाठी विरोध झाला समाजाची जी मानसिकता होती आता तुम्ही जसं सांगताय बदलली तसंच पोलीस खात्यामध्ये एक महिला ज्यावेळेस जाते त्यावेळेसही समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाहीये तर त्याविषयी तुम्ही नक्कीच अजूनही समाजात म्हणजे महिला पो, महिलांनी पोलीस खात्यात जाऊन काम करण्याबद्दल थोडं संकुचित वृत्ती आपल्याला पाहायला मिळते कारण मी अजूनही मला पोस्ट भेटल्यावर पण बरेच जण म्हणाले होते की पोलीस खात्यात तू काम करायला जाणार आहेस त्यामुळे जरा सांभाळून राहा असं नक्कीच ती संकुचित वृत्ती आहे अजूनही पण मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी मिळून जर त्याच्याकडे योग्य दृष्टिकोन ठेवला आणि सगळ्यांनी आपापल्या जागेवर राहून योग्य रीतीने जर काम पार पाडलं तर नक्कीच आपण समाजाची मानसिकता बदलू शकू मा, तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला चाळीस पैकी तेहतीस गुण पडले निश्चितच इंटरव्ह्यू घेणारे तुमचा सर्व चारही बाजूने विचार करूनच तुम्हाला मार्क दिले जातात सर्व गुण तुमचे तपासले जातात तर ज्या वेळेस इंटरव्यूला गेलात त्यापूर्वीची तुमची तयारी तयारी कशी कशी होती तुम्ही केली मुलाखतीला मी सांगेन की मला मी स्पर्धा जे मार्गदर्शन आहे जो माझा राहिला आहे त्याचं मला मार्गदर्शन आतापर्यंत सचिन ढवळेसर यांच्याकडून मी घेत आली आहे तर मी त्यांच्याकडून आमचे मॉक इंटरव्ह्यू त्यांनी घेतले होते त्याचा खूप फायदा झाला मला आणि एकूणच तुमच्या तुम्ही किती प्रभावीरित्या आयोगासमोर समोरच्या पॅनल समोर, समोर तुम्ही स्वतःला दाखवू शकताय त्याच्यामुळे मला नक्कीच फायदा झाला तुम्हाला विचारलेले प्रश्न कसे होते कशा प्रकारचे होते कारण स्पोर्ट्सचे रिलेटेड प्रश्न कदाचित तुम्हाला विचारले असतील जी मला मुलाखतीसाठी आयोगाच्या अध्यक्ष मोरे सरांचं पॅनल होत तर माझी मुलाखत जवळजवळ वीस तेवीस मिनिटं चालली मला वाटतंय माझ्या बायोडाटामध्ये मा त्यांना बायोडाटा पाहून त्यांना खूप काही विचारावं असं वाटला असेल कदाचित बायोडाटामध्ये मा माझा स्पोर्ट्स बॅकग्राऊंड असल्यामुळं मला बरेचसे प्रश्न आधी माझ्या क्रीडाविषयी विचारले गेले की तू स्पोर्ट्सची सुरुवात कशी केलीस रोप मला हा खेळ कसा खेळतात त्याचा वैयक्तिक आयुष्यातील का फायदा काय आणि त्याचबरोबर त्याचा तुला स्पर्धा परीक्षांमध्ये काय उपयोग झाला आहे आणि त्याला मी उत्तर देत गेली त्यांच्या प्रश्नांना त्याच्यानंतर मला महिलाविषयी जास्त Uh, महिलांच्या समस्या आणि महिला पोलीस म्हणून तुमचा दृष्टिकोन याबद्दल मला प्रश्न विचारण्यात आले होते त्यामध्ये त्यांनी मला विचारलं होतं की uh, एक महिला म्हणजे म्हणजे महिलांना अजून सुद्धा पोलीस खात्यात आरक्षण देण्याची गरज आहे का तर मी माझं त्या प्रश्नाला असं उत्तर होत की uh, हो आरक्षण देण्याची गरज आहे कारण हव्या तेवढ्या प्रमाणात अजून सुद्धा महिलांचा सहभाग पोलीस खात्यामध्ये नाहीये त्यामुळे महिलांना पोलीस पोलिस खात्यात आरक्षण देण्याची गरज आहे त्यावर त्यांनी मला अजून एक प्रश्न विचारला होता की पुरुष पोलिस अधिकारी जर सर्व कामं करू शकत असतील तर महिला पोलिसांची काय गरज आहे म्हणून तर त्याच्यासाठी पण माझं उत्तर असं होतं की काही ज्या केसेस आहेत महिलांशी रिलेटेड महिलांवरती ज्या अन्याय होतात विनयभंग असेल किंवा घरगुती हिंसाचार वगैरे अशा सारख्या ज्या केसेस असतात त्यातली जी ज्या व्यक्तीवर अन्याय झालाय ती व्यक्ती एका महिला पोलिस अधिकारीशी खूप चांगल्या रीतीनं ते सांगू शकेल आणि त्यातून मग आपल्याला त्या व्यक्तीला योग्य तो नाही देता येईल त्यामुळे एक महिला पोलिसांची पोलीस खात्याला गरज आहे त्यांनी अजून विचारलं होतं की मला महिला पोलिसांना कामाचा लोड नकोसा वाटतो नाईट ड्युटीज असतील किंवा एक्स्ट्रा काम असेल तर त्याबद्दल त्याचा सगळा भार पुरुष पोलिस अधिकाऱ्यांवर पडतो तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे तर मला त्याचं पण असं उत्तर कारण खूप सांगण्यासारखं वाटतं की जर महिलांना पण पोलीस खात्यात यायची इच्छा असेल तर तुम्ही पण त्याच मानसिकतेने यायला पाहिजे की आपल्याला पुरुषांबरोबर राहून सगळी कामं करावी लागतील आणि जी कामं त्यांना करावी लागतात तीच आपल्याला सुद्धा करावी लागतील त्यामुळं एक पोलीस महिला किंवा पुरुष असं न धरता एक पोलीस अधिकारी म्हणून तुम्हाला जी कामं करावी लागतील तीच सर्वांना करावी लागतील नक्कीच हा पोलीस खात्यामध्ये तरी स्त्री पुरुष हा भेद नसला पाहिजेत कारण तुम्ही एक पोलीस म्हणूनच तिथं वावरलं पाहिजेत मला सांगा ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाता इंटरव्ह्यूचं ड्रेसिंग कसं असलं पाहिजे किंवा तुमचं ड्रेसिंग कसं होतं कारण त्याचाही बराच फरक पडतो समोरच्या मानसिकतेवरती नक्कीच म्हणजे तुमचं दिसणं अगदी दि साधं पण नक्कीच प्रभावशाली पाहिजे माझं मी सांगेन तर मी साडी आपल्या भारतीय पोशाखात साडी घालून गेली होती अगदी साधी म्हणजे क्रीम कलरची अशी साडी घालून मी गेली होती तुम्ही फॉर्मल ड्रेस सुद्धा घालू शकता पण तो जास्त पण म्हणजे भरभरीत नसावा साडी पण तुम्ही साधा आणि प्रभावीपणे जाऊ शकाल तितकं चांगलं नक्कीच तुमचा जो हा रोपमल्ल खांबा आहे निश्चितच याच्यामध्ये तुम्हाला करिअर करता येईलच आता पोलीस प्रशासनामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही त्याच्याकडे करिअर म्हणून पाहणार की नाही पोलीस प्रशासनात गेल्यावर मला तिथं गेल्यावर जर अजून माझ्या सहकाऱ्यांना तिथल्या ह्या खेळाचा जितका प्रसार करता येईल तो मी पहिल्यांदा करायचा प्रयत्न करीन कारण रोप मल्लखांब एक खूप चांगला खेळ आहे ज्यांना आपण खूप चांगला फिटनेस ठेवू शकतो आणि पोलीस खात्यात जर हे मला अंमल करता आली या खेळाची तर मी नक्कीच करीन कारण पूर्ण डिपार्टमेंटला जर त्याचा फायदा होत असेल तर मी नक्कीच याचा मल्लखांबाविषयी तुमचे अजून अनुभव सांगाय मल्लखांबाचं मी पाचवीपासून पासून आहे मला, जवा जवा मला राश्ट्य, राश्ट्य ता, सुद्का, सुद्का, आता जवळजवळ दहा ते बारा वर्ष होत आहेत मलखांब खेळतील माझ्या राष्ट्रीय सात राष्ट्रीय स्पर्धांमध्ये माझा सहभाग आहे त्यांमध्ये सुवर्णपदक पदक सुद्धा मी पटकवलेलं आहे चार राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आत्तापर्यंतचा मलखांबचा प्रवास सांगायचं झाला तर सुरुवातीपासून खूप छान प्रवास राहिला आहे मलखांबमध्ये आम्हाला मलखांब हा एक क्रीडा प्रकार आहे त्याचे दोन प्रकार असतात ॲक्च्युली रोप मल्लखांब आणि खांबाचा मल्लखांब रोप मल्लखांब हा मुलींसाठी आणि पोल मलखा म्हणजे जो खांबाचा मलखांब आहे तो मुलांसाठी स्पेशली बनवलेला आहे स्पर्धात्मक संच जेव्हा आम्हाला सादर करायचा असतो तेव्हा आम्हाला नव्वद सेकंदाचा वेळ मिळतो त्या नव्वद सेकंदांमध्ये तुमचा सर्व संच सादर करून तुम्हाला खाली उतरावं लागतं तर त्या नव्वद सेकंदांवरती आम्हाला स्पर्धात्मक संचासाठी मार्क्स मिळतात आणि मलखांबचे अजून मी सांगेन तर मलखांबची प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम होतात वेगवेगळे हे रोप रोपमलखांबा आणि पोल मलखांबा हे फक्त जो आहे तो स्पर्धात्मक संचासाठी स्पर्धात त्याशिवाय टांगता मल्लखांब म्हणून एक असतो त्याशिवाय जलदीप मल्लखांब असे मलखांबचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत तुम्ही सांगितलं की तुमचे दहा वर्ष या क्रीडा प्रकारात गेलेत तर एमपीएससी मध्ये किंवा ची तयारी करायला तुम्ही आलात त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही का की बाबा आपला स्पोर्ट आणि एमपीएससी हे दोन्ही आपल्याला ऍडजस्ट होईल का पण तुम्ही ते केलं ते कसं केलं नक्कीच कारण सुरुवातीपासून एम पी एस येण्याच्या आधी मी बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की आ, हे जमणार नाही किंवा किती जण पास होतात असं तसं खूप बाहेरून पण मला नक्कीच या खेळ म्हणजे कोणताही खेळ असेल त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो मी सांगेन कारण एकाग्रता वाढायची असेल तुमचं शारीरिक तंदुरुस्ती जर तुम्हाला हवी असेल तर खेळाचा फायदा होतो मग तसाच मी या खेळाचा फायदा सुद्धा अभ्यासामध्ये करून घेतला ज्या प्रकारे मी तुला तुम्हाला आधी पण सांगितलं की मल्लखांबाला कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात कमीत कमी जागेत जास्तीत जास्त व्यायाम प्रकार देणारा क्रीडा प्रकार म्हणून ओळखलं जातं त्याच पद्धतीनं तीच मी स्ट्रॅटर्जी एक ठेवून इकडं अभ्यासाचा पण तीच कमी वेळ म्हणता येणार नाही कारण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा म्हटलं तर पुरेसा वेळ तुम्हाला नक्कीच द्यावा लागतो अभ्यासाला पण जो काही मी वेळ दिला अभ्यासासाठी तो प्रॉपरली अभ्यासच म्हणजे दर्जात्मक असा वेळ मी अभ्यासाला दिला आणि त्यामुळं हे यश संपादन झालं तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यू तयारी करत होतात त्यावेळेस तुम्ही कुठले रेफरन्स वाचले किंवा तयारी कशी केली इंटरव्ह्यू साठी मी सांगेन की तुम्ही किती साध्या रीतीनं समोरच्याला प्रेझेंट होताय ने किती तुमचं खऱ्यापणा तुमच्या वागण्यातून दिसून होते ते खूप महत्वाचं आहे साधा पण तितकाच प्रभावीपणा तुमच्या बोलण्यातून तुमच्या एकूण वर्तनात जर समोरच्याला दिसला तर तुमचे नक्कीच मार्क्स येतात आणि जास्त करून तुमचा बायोडाटावर इंटरव्ह्यू होतो त्यामुळं तुमच्या बायोडाटामध्ये जे काही आहे त्याचे योग्य त्या प्रिपरेशन्स करून तुम्ही गेलं पाहिजे जसं मी सांगितलं की माझ्या बायोडाटामध्ये मी uh, माझ्या स्पोर्ट्स करिअरचा उल्लेख आहे तर मला मला माझ्या स्पोर्ट्सविषयी सगळी माहिती असल्यामुळे मला त्याची उत्तर व्यवस्थित देता आली त्याचबरोबर माझा ग्रॅज्युएशनचा विषय जो आहे इकॉनॉमिक्स माझं इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन झालं तर मला इकॉनॉमिक्स विषयी जी काही बऱ्यापैकी माहिती होती त्याच्याबद्दल मी त्यांना उत्तरं देऊ शकले आणि तुम्ही जी पोस्ट घेतली आहे तुम्हाला ज्या पोस्टसाठी तुम्ही सिलेक्ट झाला आहात तर त्या पोस्टविषयी त्या पोस्टची कामं काय आहेत ती पण तुम्हाला योग्यरित्या माहिती पाहिजेत त्यामुळं मग हे सगळं प्रिपरेशन माझं आधीपासून झालेलं होतं अशा प्रकारे मी म्हणजे तयारी केली तुम्ही ज्या वेळेस रोप मल्ल काम खेळत होता किंवा आत्ताही तुम्ही प्रॅक्टिस करताय तुम्ही परदेशामध्ये जाऊन आलात त्यासाठी तिथले अनुभव सांगा परदेशामध्ये म्हणजे आम्ही थायलंडला गेलो होतो थायलंडला एका संस्थेनं आम्हाला तिथं एक मेळावा भरला होता आणि जगभरातील जवळजवळ चाळीस एक देशातून तिथं सर्वजण जमले होते तर त्यांना तिथं प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून आम्हाला महाराष्ट्रातून आमची दहा जणांची टीम बोलवली होती त्यामध्ये माझा सुद्धा सहभाग होता दोन हजार पंधरा साली आम्ही तिथं प्रशिक्षण द्यायला गेलो होतो तिथं जाऊन पण मलखांबाचा प्रचार आणि मलखांबा एक देशी खेळ असल्यामुळं त्या लोकांना पण म्हणजे खूप उत्सुकता होती मलखांबाशी जाणून घेण्याची आणि स्वतः त्यामध्ये उतरून करण्याची त्यामुळं खूप छान वाटलं तिथला अनुभव पण खूप छान होता इंटरव्ह्यू होता नाही माझा पहिलाच इंटरव्ह्यू होता पण ठरवून गेली होती की जे काय आहे साधा आ, जे पन, ते आपलं सरळ साधं आणि योग्य रीतीनं मांडायचं आहे त्यामुळं आणि समोरचं जे पॅनल होतं त्यांनी पण खूप व्यवस्थितरित्या तुम्हाला ते लोक सपोर्ट करतात असं नाही की ते तुम्हाला घाबरवायला वगैरे बसले तसं काही नसतं ते जसे प्रश्न विचारतील आणि तुमच्या तुमच्याशी संबंधित सगळे प्रश्न असतात कारण तुम्ही बाकीची तुमची जे ज्ञान आहे ते तुम्ही लेखी परीक्षेत दाखवलेलं असतं एकूण तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमच्या आजूबाजूचं जे काही आहे त्याच्यावर प्रश्न असतात त्या खूप छान झाला okay. तुमचा खेळ रोप मल्लखांब आणि पी एस आय परीक्षा यांची तुम्ही सांगड व्यवस्थित घातलीच आता भविष्यामध्ये विद्यार्थी व्यायाम किंवा खेळ याकडे दुर्लक्ष करून अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांना काय सल्ला झाला नक्कीच म्हणजे माझ्या आता पी एस आयचं सिलेक्शन झाल्यापासून जे काही सत्काराचे कार्यक्रम वगैरे झालेत बऱ्याच ठिकाणी बोलवण्यात आलं होतं तर तिथं गेल्यावर जे विद्यार्थी वर्गामध्ये काही प्रश्न होते तर त्यांनी मला असं विचारलं होतं की आ, की आम्ही दहावीला आहोत आम्ही बारावीला आहोत तर आमच्या घरचे मागं लागलेत की आता एक दोन वर्षासाठी तुझा जो कोणताही खेळ आहे तो त्याची प्रॅक्टिस थांबवू एक दोन वर्ष कडे लक्ष दे आणि मग दोन वर्षांनी पुन्हा तू तु तुझ्या खेळाला जॉईन होत अशा काही करण्याची अजिबात गरज नाहीये कारण मी आतापर्यंतच्या म्हणजे दहावी असो किंवा बारावी असो माझ्या दहावीचे पेपर बोर्डाचे झाल्यावर सुद्धा मी नियमित प्रॅक्टिसला जात होती त्याची काही गरज नाहीये कारण तुमचा खेळ जर तुम्ही तुमच्या खेळावर इतका प्रेम करताय त्याची प्रॅक्टिस करून जर तुम्हाला त्याचा अभ्यासात तु उपयोग होत असेल आणि तुम्ही तितक्याच कार्यक्षमपणे जर अभ्यासाला सुद्धा अभ्यासामध्ये सुद्धा तुमची प्रगती करू शकत असाल तर खेळाकडे दुर्लक्ष करण्याची काहीच गरज नाही आहे आत्ताच्या पिढ्यांमध्ये युवा पिढीमध्ये हे फार दिसून येतं की तुमचं काही महत्वाचं किंवा एखादं वेगळं रुटीन पडलं तर मग तुमचं जे क्रीडाचं जे करिअर आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं तर मला असं वाटतं की क्रीडा अभ्यास आणि क्रीडा याला बरोबरीनं महत्व तुम्ही द्यायला पाहिजे Uh, तुमचा जो uh, रोप मल्लखांबा आहे uh, त्याचा तुम्हाला पीएसआय परीक्षा परीक्षेमध्ये काही फायदा झाला म्हणजे तुम्ही स्पोर्ट कोट्यातून सिलेक्ट झालात की ओपन मधून मी ओपन फिमेल या जनरल कोट्यातूनच माझं हे आताच सिलेक्शन झालंय मल्लखांबा हा खेळ दोन हजार सोळा पर्यंत क्रीडा आरक्षण पाच टक्के जे क्रीडा आरक्षण जे असतं त्याच्यासाठी होता परंतु काही कारणानं त्यांनी फक्त ऑलिम्पिक्स आणि जे एशियन गेम्स होतात त्याचेच खेळ क्रीडा आरक्षणासाठी ठेवले होते दुर्दैवानं मला आता क्रीडा आरक्षणाचा फायदा घेता आला नाही परंतु मल्लखांबासारख्या देशी खेळाचं महत्त्व लक्षात घेऊन त्याच्यावर बरेच अर्ज गेले आणि त्यानंतर पुन्हा दोन हजार सतरामध्ये मल्लखांब हा खेळ क्रीडा आरक्षणात पुन्हा एकदा समाविष्ट करण्यात आला आहे त्यामुळं इथून पुढचे जे परीक्षार्थी असतील की जे खेळाडू आहेत त्यांना याचा नक्कीच फायदा होईल तर पूजा मॅडम मला एक सांगा की ज्या वेळेस तुम्ही पी एस आय मेन्सचा नक्की सांगेन दोन हजार सतरा मध्ये बऱ्याचशा एक्झाम दिल्या होत्या म्हणजे पूर्व परीक्षा एस टी आयची झाली होती पी एस आयची ची झाली होती त्याचबरोबर राज्यसेवेची सुद्धा परीक्षा झाली होती आणि एक्साइची सुद्धा परीक्षा झाली होती एक्साइज पी एस आयची ची तर आमच्या ज्या मुख्य परीक्षा त्या थोड्या थोड्या फरकांच्या दिवसांनी आल्या होत्या सर्व मुख्य परीक्षांचा अभ्यास करायला खूप कमी दिवस तसा बघितलं तर वेळ मिळाला होता कारण याच्यापूर्वी कधी मुख्य परीक्षेचा अभ्यासाची तयारी झालेली नव्हती पण जो काही वेळ मिळाला त्या कमीत वेळात दर्जात्मक साहित्य वापरून आणि एकच साहित्य पुन्हा रिपीट करून म्हणजे खूप काही वाचन केलं नाही पण जे काही योग्य आम्हाला सापडलं आणि सचिन सरांनी जे काही योग्य आम्हाला टिप्स दिल्या काही ट्रिक्स सांगितल्या तो मोजकाच पण दर्जेदार अभ्यास करून लेखी परीक्षांमध्ये चांगले मार्क घेऊ शकलो म्हणजे जरी तुमच्याकडे वेळ कमी असेल तरी योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार पुस्तक आणि वेळेचं नियोजन जर केलं तर निश्चितच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकता आज आपल्यासोबत वास्तव कट्ट्यावरती पूजा चव्हाण मॅडम यांनी आपल्याला जे काही बहुमूल्य मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या पोल रोप मल्लखांब या खेळाविषयी जे विद्यार्थ्यांना माहिती दिली त्याबद्दल ते त्यांचं पुन्हा एकदा वास्तवकट्यावरती आभार आपल्यासोबत अशाच चर्चा करण्यासाठी आपल्या वास्तवकट्यावरती एम पी एस सीतील विद्यार्थ्यांचं ढासळलेलं आरोग्य आणि त्या आरोग्याची सुधारणा कशी करता येईल आरोग्याची काळजी कशी घेता येईल या यावरती चर्चा करण्यासाठी आपल्या वास्तवकट्ट्यावरती असेच तज्ञ डॉक्टर आपल्या मार्गदर्शनासाठी येत आहेत आपल्या आरोग्यावरील प्रश्न सोडवण्यासाठी एम पी सी स्टुडंट राईट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका धन्यवाद